तर बॉलर ऋतिक आणि फलंदाजीसाठी ओपनिंग पेअर चिंतामणी जी शेळके आणि स्वस्तिक आणि चिंतामणी शेळके. पहिला चेंडू सुंदर चेंडू ऑब्जेक्ट पद्धतीचा चेंडू होता, चेंडू पडून आतमध्ये आला. पहिला चेंडू डॉट येते, सुंदर फलंदाजी स्वस्तिकची, तेवढीच चांगली चिंतामणी शेळके यांची फलंदाजी. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू ऋतिकचा स्वस्तिकसाठी. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध आला नाही, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू गाळी येतो आणि आज छेलबाद होते स्वस्तिक. पहिली गडी पहिला गडी गारद स्वस्तिक मारायचा होता. रिव्हर्स बोले तो दुधारी तलवार डाउन बॅट्समन बोलल्यावर विराट कोहली सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी करत असताना ऋतिक पहिला चेंडू डॉट, दुसरा बॉलवर विकेट. पॉवर प्लेचा षटक असेल, चार ओव्हरचा सामना, एक ओव्हर पॉवर प्ले. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा येणं गरजेचं असेल पाली संघाला, कारण चांगला टोटल उभा करायचा असेल खाणाव संघासाठी, कारण बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे खाणाव संघाची. ऋतिक तुम्ही बघू शकता, सचिन मुंडे कॅप्टन, योगेश पाटील खूप सारे गोलंदाज बॅट्समन, खूप चांगली टीम आहे. तिसरा चेंडू ऋतिकचा कुणालसाठी, बॅटच्या मधोमध आलाय, चेंडू जातोय सुंदर जेल, कॅच ऑफ द टुर्नामेंट बोलू शकता. सिक्सच्या लगत उडी मारून कॅच पकडली योगेश पाटीलने आणि फलंदाज होतोय बाद कुणाल शेळके. हर्षल नवीन बॅट्समन येतोय, हर्षल शेळके सुंदर गोलंदाजी. अत्यावर तीन चेंडू टाकले, तीन चेंडूवर दोन विकेट, इट्स हॅट्रिक बॉल फॉर ऋतिक. बघूया हॅट्रिक करतोय का. मागच्या कालच्या झालेल्या सामन्यात रिटगर संघातील अमित याने विकेट हॅट्रिक घेतली होती पहिली या टुर्नामेंट मधली. बघूया दुसरी विकेट हॅट्रिक होते का ऋतिकची बॅटिंग साठी. हर्षल शेळके ऋतिक चौथा चेंडू ऋतिकचा, सुंदर चेंडू बॅटच्या मधोमध होता, सुंदर क्षेत्ररक्षण. तिथे एक डाव कंप्लीट होते, संघाचा खाता उघडतो एक डावाने. चौथ्या चेंडूवर एक डावाने संघाचं खातं खोललंय, सुंदर गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक अतिशय सुंदर टाकलं ऋतिकने. आतापर्यंत चार चेंडू टाकले, त्यात पहिला चेंडू डॉट, दुसरा विकेट, तिसरा विकेट आणि चौथ्या चेंडूवर एक धाव आली. आता स्ट्राईक वर येतील चिंतामणी जी शेळके, एक सुंदर बल्लेबाज, तेवढंच चांगले आयोजक. पाचवा चेंडू षटकातील, सुंदर सुंदर इनस्विंग चेंडू, चेंडू पडून आतमध्ये आला. ऑपरेक पद्धतीचा चेंडू होता ऋतिकची. अद्यापर्यंत एकच धाव आले पॉवर प्लेच्या षटकात. प्रत्येक संघ टार्गेटच करत असतो पहिल्या गोलंदाजाला, पण एवढी सुंदर गोलंदाजी ऋतिकची. आतापर्यंत पाच चेंडू टाकले, एकच धाव दिली, दोन विकेट सुद्धा घेतले. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, थोडस रनअप मध्ये अडथळा. शेवटचा चेंडू या षटकातील, अत्याबाई एकच धाव दिलेली आहे. पुन्हा एकदा
रनअप मध्ये अडथळा बॅट्समनचं लक्षण होतं काही नाही. शेवटचा चेंडू या षटकातील ऋतिकचा, आतापर्यंत तब्बल एकच धाव दिलेली आहे. सुंदर फटका होता, बॅटच्या मधोमध आला नाही पण चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट होते योगेश पाटील यांच्या हातात. सुंदर षटक एका या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या षटकात तब्बल एक धाव देऊन दोन विकेट घेतले. सुंदर गोलंदाजी ऋतिकची, माफ करा, दोन धावा आणि दोन विकेट. सुंदर गोलंदाजी ऋतिकची. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते योगेश पाटील, खाणाव संघाची वेगवान, खाणाव एक्सप्रेस सुद्धा ही त्याला बोलू शकतो असा योगेश पाटील. तर फेस करतील चिंतामणीजी शेळके. पहिला चेंडू त्यांनी डॉट खेळला, दुसऱ्या चेंडूवर पॅडल स्लिप मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मधोमध आला नाही, एक रन कंप्लीट केली आणि संघाची धाव संख्या होती ते दोन गडी बाद दोन धावा. पॉवर प्लेचं षटक ऋतिकचं अफलातून ठरलं. पहिल्या षटकात तब्बल दोन विकेट आणि दोनच धावा आल्या. तर पहिला चेंडू योगेश पाटीलचा चिंतामणी शिळकेंच्यासाठी, बॅटच्या मधोमध नव्हता, चेंडू कव्हर्सच्या रिजन मध्ये चाललाय, चेंडू फिरतोय, एक धाव कंप्लीट होते, एक धावाने संख्या वाढते ती धाव संख्या तीन धावा. तर बॅटिंग साठी येतील हर्षल. हर्षल लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत, नक्कीच लेफ्ट हँडेड बॅट्समन बोलल्यावर खूपसे असे मोठे प्लेयर्स असतात. रजत मुंडे सातत्याने आपण महाराष्ट्रातील एक क्लास बॅट्समन अशीच शैली हर्षलची. दुसरा चेंडू योगेशचा, पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसरा चेंडू योगेश पाटीलचा हर्षल साठी. नक्कीच थोडीशी मिस अंडरस्टँडिंग, दरवाजा मागचा उघडा ठेवला, चोर आले, चोर चोरी करून गेले आणि विकेट. प्रथमेश शेळके, न्यू बॅट्समन इज प्रथमेश शेळके. आतापर्यंत तब्बल तीन विकेट गेले, संघाची धाव संख्या झालेली आहे ती तीन धावा. सुंदर असं डीजे ऑपरेटिंग, डीजे ओमी मॅन इन फ्रॉम शिरवली. नवीन बॅट्समन येतोय प्रथमेश शेळके. सुंदर गोलंदाजी योगेशची, अद्यापि तब्बल आठ चेंडू टाकले, तीनच धावा दिलेल्या आहेत खाणाव संघाने. अजून उर्वरित तीन षटक, दोन षटक असतील. तब्बल 14 बॉल, माफ करा, 16 बॉल. यातला जो संघ जिंकेल तो वळप संघासोबत खेळेल. पहिला चेंडू सिंगल घेतले, एक धाव कंप्लीट होते. सुंदर गोलंदाजी योगेश पाटीलची, ब्लॉक बॉलचा चेंडू होता, एक धाव कंप्लीट केली प्रथमेशने. संघाची धाव संख्या एक नी वाढते ती चार धावा. आतापर्यंत तब्बल तीन गडी बाद झाले आणि चार धावा. थोडीशी संत गतीने पारी चालू आहे पाली संघाची. आता बी मोठे फटके अजून आले नाहीयेत, मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल पाली संघाला. स्वतः कर्णधार चिंतामणीजी शेळके फलंदाजीसाठी ओपनिंगला आले होते. तिसरा चेंडू योगेशचा. नक्की अंपायर आपल्याकडे सत्यवानजी काकडे साहेब सांगतील. इट्स अ व्हाइट बॉल. संघाची धाव संख्या झालेली आहे ती पाच धावा. या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरी विकेट, तिसरी एक रन आणि या चौथा चेंडू व्हाइट स्वरूपात. चौथा चेंडू योगेश पाटीलचा चिंतामणीजी शेळके यांच्यासाठी.
बॅटची एज लागली. सुंदर क्षेत्ररक्षण पाठीमागे कॅप्टन कूल मिस्टर सचिन मुंडे झेलपाद होते चिंतामणीजी शेळके. सुंदर गोलंदाजी योगेश पाटीलची. वेग वेग आणि वेग, वेगावर स्वार असणारा गोलंदाज योगेश पाटील. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. अद्याप पाली संघाची धावसंख्या झालेली ती 5 धावा 4 गडी बाद. सुंदर गोलंदाजी खाणव संघाची, तेवढीच चांगली गोलंदाजी योगेश पाटीलची सुद्धा. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, बॅट्समनला समजला नाही चेंडू जातो डॉट. सुंदर गोलंदाजी, व्हेरिएशन बघू शकता तुम्ही योगेश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. ऑफ ब्रेक, स्लोअर वन, लेग कट, हे 3 चेंडू त्याचे सातत्याने प्रमुख चेंडू राहिलेत आजच्या या षटकामध्ये. आणि याच्या योगेशच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 3 2 2 ओव्हर आणि 5 धावा. अतिशय संत गती. प्रणव तात्रे, एक छोटासा नन्ना मुन्ना गोलंदाज, तेवढीच वेगवान गोलंदाजी करतो तो. आणि फलंदाजीसाठी प्रथमेश शेळके. तिसरं षटक, पहिला चेंडू बॅटच्या मधोमध आला नाही, चेंडू आवेत आहे. प्रणय स्वतः चेंडू खाली आहेत आणि थोडीशी मिसअंडरस्टँडिंग प्रणय आणि ऋतिकच्या मध्ये. कॅच ड्रॉप होते, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न होता प्रणयचा, बट मागून कॉल आला. ऋतिकी सुद्धा होता झेल खाली आणि झेल सुटली. अमर पाटील मॅन इन फ्रॉम बोरलेगाव या आपलं स्टेजवर स्वागत आहे. आदित्य पाटील या आपलंही स्वागत आहे. सुंदर गोलंदाजी प्रणेश, प्रणय तात्रेची. दुसरा चेंडू, सुंदर कवर ड्राईव्हचा फटका, चेंडू वेगवान चाललाय. एक धाव कंप्लीट होते आणि एक धावाने धाव संख्या होती ती तब्बल 7 धावा. खूपच संत गती. तिसरं शतक आणि अवघ्या 7 धावा पाली संघाच्या. पुढची निराशी असेल. पहिल्या चेंडूवर कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर एक सुंदर कवरचा फटका, त्यावर एक धाव. तिसरा चेंडू, सुंदर गोलंदाजी प्रणयची. तिसरा चेंडू ही जातोय डॉट. संघाची धाव संख्या झाली ती 7 धावा. 4 बॅट्समन आतापर्यंत आउट झाले. तिसरा चेंडू प्रणयचा. प्रथमेश फलंदाजीसाठी. सुंदर बॉलिंग बघू शकता, छोटा बॅकेट बळा धमाका तुम्ही बोलू शकता. काय उत्कृष्ट गोलंदाजी. बॅट्समन येते विशाल पाटील.
संघाची धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा, तब्बल 5 गडी बाद। सुंदर गोलंदाजी प्रणयची, म्हटलं ना छोटा वॅकेट आहे बट बड़ा धमाका आहे। सुंदर गोलंदाजी प्रणयची, सुंदर कॅप्टन्सी, तेवढीच चांगली कॅप्टन्सी सचिन मुंडे यांची। सुंदर गोलंदाजी, टप्पा पडून आतमध्ये आला, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, स्लोअर ऑफब्रेक ही बोलू शकतो आपण। संघाची धाव संख्या झाली आहे ती 7 धावा। शेवटचा चेंडू असेल या षटकातील, अतिशय संत गतीने स्कोर वाढत आहे। अद्याप फक्त 7 धावा, पाली संघाच्या बॅटचा मधोमध आला नाही। चेंडू जाते थर्ड मॅन रिजन मध्ये, एक धाव कंप्लीट होते। चेंडू जातो 4 धावांसाठी, पहिली बाउंड्री आलेली आहे या पहिल्या इनिंग मध्ये। तब्बल 3 ओव्हर नंतर पहिली बाउंड्री पाली संघाला मिळाली। नवीन गोलंदाज येतोय शुभम, शेवटचा षटक असेल हाणामारीचा षटक। या षटकामध्ये तब्बल 20 धावा जरी कुठल्या तरी एक सन्मानजनक स्कोर उभा करू शकतो पाळी संघ। अत्यापि फक्त 11 रन धावा झालेल्या, 3 षटक 11 धावा आणि 5 विकेट। सुंदर गोलंदाजी खाणाव संघाची, तर शेवटचा षटक असेल शुभम। सुंदर कॅप्टन्सी सचिनजी मुंडे, तेवढीच सुंदर फलंदाजी सुद्धा करतात। जगदंबा 11 खाणाव संघ, फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस सचिनजी मुंडे करत असताना। शुभम डवळे तू दत्ता, क्रॉस बॅटेड फटका होता, चेंडू जाते, एक धाव, 4 चे एक चेंड, 4 धावा, माफ करा डीजे होमी। संघाची धाव संख्या झालेली ती 15 धावा, 5 गडी बाद 15। पहिल्या चेंडूवर चौकार आला। या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचंच आहे आणि ते दत्ता करत असताना शुभमवर दुसरा चेंडू या षटकातील दत्तासाठी। रिव्हर्सचा प्रयत्न होता, चेंडू जातोय मिस फील्ड योगेश कडून, लेग बायसची धाव मिळते आणि या मिळतात 4 धावा, नशिबाचे 4 धावा। गरजेचं आहे ते भले कसेही होऊ द्या, पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता। सुंदर फलंदाजी दत्ताची, हा आक्रमण केलाय, चेंडू जाते 7 धावांसाठी, सुंदर षटकार। या षटकाने संघाची धाव संख्या होती ती 25 धावा, एक चांगला लक्ष्याकडे वळत असताना पाली संघ। सुंदर गोलंदाजी व्हाइट्सचा थोडासा आतून आला चेंडू, ऑफ साइडला चेंडू टाकला व्हाइट यॉर्कर। सुंदर गोलंदाजी कम बॅक करत असताना शुभम, चेंडू बॅट्समनची थोडी शैली वेगळी, कधी लेफ्टी होतात तर कधी राईटी। बॅटच्या मधोमध आला चेंडू, स्ट्रेट जातोय, एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धावी कंप्लीट होते सहजरित्या। संघाची धाव संख्या होते ती 27, येणारे 2 चेंडू असतील,
माफ कर, एक चेंडू असेल, एक चेंडू संघाचे धाव संख्या झालेली आहे ती 27. सुंदर फलंदाजी, चांगली फलंदाजी केली दत्ताने. शेवटचा चेंडू शुभमचा. सुंदर फटका होता, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट होते. नाईस थ्रो येतोय, सुंदर थ्रो पण जजमेंट चुकलं. एक धाव कंप्लीट होते, दोन धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्यासाठी दत्ता धावत असताना रन आउट झाले. थ्रो थोडासा वाईड होता पण संघाची धाव संख्या झालेली आहे ती 29 आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष आहे. डीजे ओमी आपण मनमोहित करू. चोवीस चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल ते जगदंबा खाणव संघाला. सुंदर फलंदाजी केली दत्ताने शेवटच्या षटकामध्ये, तब्बल धावा आल्या. शेवटच्या षटकात तब्बल 18 धावा आल्या. सुंदर फलंदाजी केली दत्ताने. आता तेवढीच चांगली फलंदाजी करायला लागेल जगदंबा खाणव संघाला. चिंतामणी जी शेळके यांचा संघ. आपण पाळी संघ आपण आपलं फिल्डिंग लावून घ्या. सचिनजी मुंडे आपण आपले बॅट्समन प्लीज पाठवा. आज उशीर झालाय, आज एक एक्स्ट्रा ही मॅच खेळायचे. काल क्वालिफाय झालेला रेडगर संघ आणि आजच्या दिवसात जो क्वालिफाय होईल तो संघ, कारण तेवढाच आमचा सुद्धाही वेळ वाचेल आणि आमचे सुंदर अपडेटर राज पाटील मॅन इन फ्रॉम बोर्ले 24 लाईव्ह इव्हेंट्स चे सातत्याने मदत करतात. एक चांगले कोऑपरेटर असतात, सातत्याने नवीन येणारे जी मुलं असतात त्यांना शिकवत असतात, चांगला गाईड करतात, एक चांगले स्कोरर सुद्धाही आहेत. तुम्ही रायगड मधील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात स्कोरर्स बघू शकता. तसतले त्यातलेच राज पाटील सुंदर अपडेटर. बोरले गावचे राज पाटील सुंदर अपडेटर आणि फलंदाजीसाठी उतरतात सचिन मुंडे आणि प्रवीण पाटील. ओपनिंग पेअर जगदंबा खाणव संघाची. येणारे 24 चेंडू आणि तब्बल 30 धावांची आवश्यकता असेल. पहिले गोलंदाजीसाठी प्रथमेश शेळके, एक उंच बुरा खेळाडू.
शेळके गोलंदाजीसाठी सचिन मुंडे आणि प्रवीण पाटील ओपनिंग पेअर संघाची वल्लभ संघाचा करणार आपण कृपया स्टेजवर या कारण यातला दो संघ जिंकेल तो तुम्हालाच लागणार आहे तो कृपया आपण स्टेजवर या कप्तान स्ट्राइकवर खेळतील सचिन मुंडे कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट म्हणतो ना तसंच ती बॅटिंग करत असतात सातत्याने आपल्या खाणाव संघासाठी ओपनिंगला येऊन पॉवर प्लेचा षटकार खूप सारे धाव बनवतात अंपायरकडून गार घेत असताना मिडल मधून मिडल स्टंप इट्स परफेक्ट आपले अंपायर आजचे जीवन गावंड आणि सत्यवानजी काकडे एक लेजेंड प्लेयर धोनी पहिला चेंडू प्रथम शेळकेचा संदेश पहिला चेंडू प्रथमेशचा रनअप मध्ये थोडीशी अडथळा आली पहिला चेंडू प्रथमेश शेळके टाकत असताना फलंदाजीसाठी सचिन मुंडे बघूया पहिला चेंडू प्रथमेशचा सचिन मुंडे यांच्यासाठी पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता सिंगल काढली एक धाव कंप्लीट होते दुसरा धावचा प्रयत्न दुसरी धावी कंप्लीट होते थ्रो थोडासा वाईड येतोय दोन धाव कंप्लीट होत आहेत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सचिन मुंडे आणि प्रवीण पाटील यांची संघाचा खाता ओपन होते दोन धावांनी तर नक्कीच राज पाटील सांगत असताना बोर्ले संघाचे कारण आज बोर्ले संघ सुद्धा खेळणार आहे इन ऍक्शन मध्ये बघायला भेटतील दुसरा चेंडू सुंदर फटका धाव घेण्याचा प्रयत्न पण थांबवलो सचिन यांनी सुंदर कॉल तर आज सुद्धा बोर्ले संघ खेळणार आहे तुम्हाला इन ऍक्शन दिसतील राज पाटील संदेश पाटील सीईओ चांबो उर्फ प्रफुल पाटील तिसरा चेंडू प्रथमेशचा चेंडू फ्लोर वोल्टास होता संघाची धाव संख्या वाढते एकणी तीन धावा तीन चेंडू आणि तीन धावा थोडीशी पॉवर प्लेच्या षटकात सुरुवात हलकी सुरुवात म्हणू शकता संत सुरुवात करत असताना सचिन मुंडे त्यांना माहिती आहे स्कोर छोटा आहे आपण विकेटवर तरी तीन ओव्हर थांबलो तरी आपण या रन आरामात चेस करू शकतो म्हणून सिंगल डबल वर जास्त फोकस करतायत तसेच फलंदाजी प्रवीण पाटील करतील का 21 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल टोटल एकदम सहजासहजी पार करू शकतो खाणाव संघ पण तेवढीच चांगली गोलंदाजी करू शकतो पाळी संघ कारण शेवटच्या षटकात तब्बल 18 धावा ठोकल्या दत्ताने चौथा चेंडू प्रथमेशचा सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका प्रवीण पाटीलच्या बॅट मधून आलाय क्लास बघू शकता तुम्ही चेंडू जाते 2 बाउन्स 4 धावन साठी प्रवीणच्या बॅट मधून येते पहिला चौकार चेंडू माफ करा सुंदर गोलंदाजी अंपायर सांगतायत मिसिंग लेग स्टंप लेग बाईस ची एक धाव संघाची धाव संख्या होती ती तब्बल 8 धावा शेवटचा चेंडू असेल या षटकातील प्रथमेशचा तर देवेंद्र पाटील आपण स्टेजवर या एक लेजेंड प्लेयर बोर्ले गावचे लेजेंड प्लेयर देवेंद्र पाटील पाचवा चेंडू थोडा चेंडू स्टंपच्या लेवल होता चेंडू जाते एक धाव कंप्लीट होते सुंदर फलंदाजी सचिन मुंडे यांची संघाची धाव संख्या झाली ती 9 धावा पहिल्या षटकात येणारे 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल खाणाव संघाला तर बॉलर नेम हर्षल हर्षल शेळके संघाची धाव संख्या झाली ती 9 धावा तो अलग संघाचा करणार आपण स्टेजवर या
जे ओमी मधुर संग यांचा शिरवळी कीच तो नवीन गोलंदाज हर्षल फलंदाजीसाठी सचिन मुंडे कॅप्टन. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राइव, चेंडू वन बाउंस जातोय हातामध्ये प्रथमेशचा. एक डाव कंप्लीट होते, संघाचे डाव संख्या वाढते 10 धावा बिनबाद येणार आहे. 17 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल जगदंबा खणाव संघाला. थोडीशी गोलंदाजी आता चांगली करायला लागेल या पुढे पाली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. छोटासा टोटल होता बट सुंदर फलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये दत्तायने. तब्बल 18 धावा टोकल्या. प्रवीण पाटील यांच्या बॅट मधून एक चौकार आला. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. हर्षल याची चेंडू बीड होतोय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, मिस झाला चेंडू प्रवीणच्या कडून. चेंडू जातोय निर्धाव, संघाची धाव संख्या होती ती 10 धावा येणारे. 16 चेंडू आणि 19 धावांची, माफ करा 20 धावांची आवश्यकता. बॅटच्या मधोमध आलाय चेंडू, गॅप मध्ये आहे. फिल्डर चेंडू खाली येत आहेत आणि कॅच ड्रॉप होते. दोन धाव कंप्लीट होत आहेत. दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ती 12 धावा येणार आहे. पंधरा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल प्रवीण पाटील फलंदाजीसाठी. तेवढीच सुंदर गोलंदाजी हर्षळ्याची. बॅटच्या मधोमध चेंडू सांगतायत, हा 9 चेंडू आहे आणि 9+6 टोटल होतात 7 धावा. सुंदर फलंदाजी प्रवीण पाटील याची. माफ करा डीजे. तर नो बॉल आता फ्रीड असेल चेंडू. या चेंडूवर फक्त धावबाद होणार. हा चेंडू स्ट्रेट ड्राइव जातोय. चेंडू जातोय वन बाउंस ब्लॅक स्क्रीनच्या समोर 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी प्रवीण पाटील याची. डीजे कैदास नावडेकर या आपलं स्वागत आहे स्टेजवर. पुढील चेंडू हर्षलचा प्रवीणसाठी. बॅटची आणि सुंदर जेल, सुंदर फलंदाजी. वल्लभ संघाचा कर्णधार या आपण स्टेजवर टॉस साठी. येणारे चेंडू असतील 13 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना एकतर्फे करत असताना पाली संघ थोडीशा रणा कमी पडल्या. 24 चेंडू मध्ये तब्बल 30 धावा त्यांनी बनवल्या. 30 रनांचं टार्गेट ते खानाव संघाने एक इझी रित्या पार करण्यात ते सक्षम ठरले. तर सामना आता 99% खानाव संघाकडे आहे, कारण येणारे चेंडू असतील 13 आणि 7 धावांची आवश्यकता. योगेश पाटील फलंदाजीसाठी इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न जातो. चेंडू जाते आणि मिसफील्ड होते प्रथमेश कडून. तिकडून एक धाव कंप्लीट होते, दोन धाव कंप्लीट होतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नाकारतायत सचिनजी मुंडे. आणि ह्या षटकाचा अंत आणि
12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सातत्याने आग्राला जी टूर्नामेंट असते तिथे सातत्याने यांना मागणी खूप असते हे आम्हाला स्वतः संदेश पाटील सांगतात. येणारे 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. सचिन मुंडे स्ट्राईकवर गोलंदाजीसाठी आलेला आहे. दत्ता यांनी शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा दिल्या होत्या. 18 धावा ज्यांनी काढल्या होत्या. दत्ता येणारे 5 येणारे 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. सचिन मुंडे स्ट्राईकवर सचिन मुंडे फलंदाजीसाठी. बारा 5 चेंडू आणि चेंडू आवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सचिन मुंडे सुंदर जेल बाद होतात. सचिन मुंडे राहुल ब्लॉकॉल चेंडू होता. सुंदर गोलंदाजी. बॅटला स्पर्श करून चेंडू जातो. एक धाव कंप्लीट होते. स्ट्राईक साठी जाते तर योगेश पाटील येणार आहे. 10 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. तुम्ही बघू शकता सुंदर गोलंदाजी दत्ताची. ब्लॉकॉल चेंडू होता. सन्मान दिला राहुलने. येणारे 10 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी योगेश पाटील. आणि सामना फिनिश करता षटकाराने. एमएस धोनी स्टाईलने सामना फिनिश केला योगेश पाटीलने. अफलातून फलंदाजी. सामना वल्लभ पक्ष खाना विनर ही मैच. तर या संघाचा मॅन ऑफ द मॅच लो स्कोर ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल पॉवर प्लेचा पहिलं षटक 2 धावा देऊन 2 विकेट घेतला ऋतिक टवळे. मॅन ऑफ द मॅच या आपण स्टेजवर.
या जयदास नावडेकर जी यांच्या हस्ते सामनावीर देण्यात येईल. जयदास नावडेकर कॅमेरा